नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता आणलाय जर काल विजयादशमीचा सण आपण सगळ्यांनी उत्साहात साजरा केला या विजयादशमीच्या निमित्ताने तीन चार भाषणं झाली आणि ती भाषणं मला लक्षवेधी वाटली चारही भाषणांचं माझ्या दृष्टीनं वेगवेगळं मत आहे एक अत्यंत श्रद्धेनं भाषण ऐकलं सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांचं दसऱ्याच्या संघाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने झालेलं भाषण अतिशय श्रद्धेनं ऐकलं दुसरं त्यानंतर दुपारी झालं ते म्हणजे आपुलकीनं ऐकलं ते पंकजा मुंडे यांचं पंकजा मुंडेंचं भाषण आपुलकीनंच ऐकतो कारण ती जवळीक त्यांच्याशी आहेच आहे तिसरं भाषण झालं एकनाथ शिंदे यांचं दसरा मेळाव्यात मुंबईतल्या आझाद मैदानावर पत्रकार म्हणून बातमी म्हणून हे भाषण मी ऐकलं आणि चौथं एक भाषण झालं ते मात्र एंटरटेनमेंट 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 म्हणूनच ऐकलं कारण या भाषणात एंटरटेनमेंट शिवाय, दुसरं काहीच नसतं या निमित्ताने उद्धव ठाकरेंची डिक्शनरीच आमच्या समोर आली आणि या डिक्शनरीमध्ये मर्द आणि गद्दारी या दोन आणि अशा समकक्ष शब्दांच्या शिवाय दुसरी कुठली शब्द नाहीत की काय असा प्रश्न माझ्या समोर तरी पडलेला आहे जरा उद्धव ठाकरेंच्या भाषणाला आता मी तुम्हाला ऐकवत बसत नाही सगळं सगळं ऐकवत बसत नाही मी फक्त सांगतो काय काय झालंय ते एका टी व्ही फार याचं छान अनालिसिस केलंय मला आश्चर्य वाटलं टी व्ही चॅनलने अनालिसिकस करावं हे अनालिसिस केलंय न्यूज स्टेट नावाच्या एका चॅनलने जरा बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून काय काय या कार्यक्रमातल्या का भाषणामध्ये उद्धव ठाकरे बोललेत उद्धव ठाकरेंनी बोल या भाषणामध्ये गुजरात हा शब्द तब्बल चार वेळेला वापरलाय गुजरात 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 गद्दार हा शब्द सहा वेळेला वापरलेला आहे गद्दार सहा वेळेला बाळासाहेबांचा उल्लेख म्हणजे आपल्या पूजनीय पिताश्रींचा उल्लेख तीन वेळेला केलेला आहे घराणेशाही या विषयावर ते बारा वेळेला बोललेत बारा वेळेला म्हणजे घराणेशाहीवर बारा वेळेला बोलताना त्यांनी चक्क चंद्रचूडांची घराणेशाही काढली आहे म्हणजे शरण्याधी चंद्रचूड हे सुद्धा घराणेशाहीतून आलेले आहेत त्यांचे वडील घराणेशाहीत होते मग त्यांच्याकडं घराणेशाही चालते तर मग आमच्याकडे चालली पाहिजे असलं काय बाय इंटरेस्टिंग मजेशीर बोल ते बोललेले ते ऐकणार नाही ते चिंता करू नका पण घराणेशाही हा शब्द त्यांनी तब्बल बारा वेळेला वापरलेला आहे आपल्या स्वतःच्या घराणेशाहीला जर मोठं करायचं असेल ना तर हा शब्द पुन्हा पुन्हा वापरावा लागतो हिंदुत्व हा शब्द त्यांनी दहा वेळेला वापरला या भाषणात बेरीज तुम्ही ना तर किती वेळ लागला तुमच्या लक्षात येईल हिंदुत्व आज दहा वेळा वापरलाय मर्द उद्धव ठाकरेंच्या आवडीचा शब्द मर्द आणि हा मर्द शब्द उद्धव ठाकरेंनी तब्बल तब्बल पाच वेळेला वापरलाय पाच वेळेला मर्द या शब्दांचं भलतीच ओढ उद्धव ठाकरेंना असते त्यांनी तो पाच वेळेला वापरलेला आहे जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या आंदोलनाचा उल्लेख त्यांनी पाच वेळेला केला आणि जरांग्यांना सांगितलंय भाजपवर विश्वास ठेवू नका मुंबई उद्धव ठाकरेंच्या दृष्टीनं मुंबई हा फक्त आणि फक्त त्यांचाच विषय आहे महाराष्ट्र म्हणजे मुंबई उद्धव ठाकरेंची मुंबई कुलाब्यापासून सुरू होते आणि नवी मुंबईच्या अलीकडं त्या घा खाडीच्या पुलापर्यंत संपूनही जाते म्हणजे उद्धव ठाकरेंचा हा महाराष्ट्र आहे आणि त्या मुंबईचा उल्लेख त्यांनी तब्बल सत्तावीस वेळेला केलेला आहे नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान हा शब्द त्यांनी आठ वेळेला वापरलेला आहे मराठा हा शब्दाचा उल्लेख त्यांनी चार वेळेला केलेला आहे भाजपचा उल्लेख त्यांनी दहा वेळेला केलेला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख एकच वेळेला केला आहे का बरं कळलं नाही मला अमित शहाचा उल्लेख एक वेळेला केला आहे जे जे धोकादायक आहे ते ते कमी वेळेला केलं अदानी आणि धारावी म्हणजे धारावीमध्ये जे अदानींना प्रोजेक्ट मिळाला आहे ज्याविषयी आपण स्वतंत्रपणे व्हिडिओ केलेला आहे अदानीना कसा प्रोजेक्ट मिळाला येतो त्याचा उल्लेख सात वेळेला केलाय म्हणजे अदानीचा इतका राग उद्धव ठाकरे नाही ना, ना। इतका राग आहे का ते मला कळत नाही पण ते शरद पवार मात्र त्या अदानीच्या गाडीला ड्रायव्हर म्हणून आपला नातू पाठवतात आणि उद्धव ठाकरे मात्र अदानीचा दुस्वास करत राहतात आमदार अपात्रता हा विषय त्यांनी सात वेळेला वापरलाय ओबीसी आरक्षण दोन वेळेला वापरलाय सुप्रीम कोर्टाचा उल्लेख त्यांनी आठ वेळेला केलाय सुप्रीम कोर्टाचा उल्लेख तर आठ वेळेला करावाच लागेल ना सगळं झेंगाड सुप्रीम कोर्टात तडकून पडलंय रोज नवी याचिका रोज नवी याचिका ते नवी याचिका घेऊन विधानसभेच्या अध्यक्षाकडे जायचं आणि त्यांना सांगायचं लवकर करा लवकर करा मग नवा आज ते आपलं लवकर लो करायला हातात घेतले की अजून एक नवा आज असं करत करत त्यांनी ते, ते लांबवलेलं आहे चला तो एक विषय आहे की सुप्रीम कोर्ट आठ वेळेला धनगर आरक्षण चार वेळेला छत्रपती हा शब्द सहा वेळेला वापरलाय आरक्षण दोन वेळेला वापरलाय आता या सगळ्यामध्ये मला तुम्हाला तीन आकडे पुन्हा दाखवायचे आहेत पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी आठ वेळेला बघा पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी आठ वेळेला अमित शहा एकच वेळेला आणि देवेंद्र फडणवीस एकदाही नाही एकदाही नाही लोक असं म्हणतील की उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना अं अदखलपात्र समजलेलं आहे काय विचारच करायचा नाही पण ठीक आहे असं असू शकतं की फडणवीसांचा उल्लेखच करायचा नाही असं ठाकरेंनी ठरवलेलं असू शकतं पण अमित शहाचा एकदाच त्याच्या खाली मोदी काहीतरी गडबड आहे आणि नेमकी काय गडबड आहे मग मला ते फडणवीसांचं एक वाक्य मागच्या पत्रकार परिषदेतलं आठवलं तुम्हाला ऐकवतो ऐका मी ललित पाटील प्रकरणावर बोललो तर मुख्य ज्याकरता मी प्रेस घेतली आहे ते तुम्ही सोडून द्या <laughs> आता, बाकी सगळ्या गोष्टी मी नंतर आणणारच आहे त्यातल्या एकच गोष्ट सांगतो एकच गोष्ट सांगतो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना नाशिकच शिवसेनेचं प्रमुख केलं होतं त्यावेळेस ते उद्धव ठाकरे यांचे नाशिकचे शिवसेनेचे अध्यक्ष होते प्रमुख होते गुन्हेगाराचं इंट्रोगेशनच झालेलं नाही आहे उद्या जर यांच्या विरुद्ध केस स्टँड करायची आहे तर काय स्टँड होणार आहे इंट्रोगेशनच केलं नाही आता माझा सवाल आहे की ललित पाटील यांचं इंट्रोगेशन का करण्यात आलं नाही कोण जबाबदार होत ते माझे मुख्यमंत्री जबाबदार होते की गृहमंत्री जबाबदार होते कोणाचं त्याच्यावर प्रेशर होत कोणाच्या प्रेशर मध्ये हे सगळं झालं कोणाचे संबंध होते अजून खूप गोष्टी आहेत आज सांगणार नाही आणि मग कळायला लागतं की फडणवीसांचं नाव न घेण्यामाग ललित पाटीलची वानगड आहे फडणवीसांनी ललित पाटीलचा उल्लेख करून सगळे उघडे पडतील असं सांगितलं याच्यावर बोलणंच नको असा निष्कर्ष कदाचित उद्धव ठाकरेंनी काढलेला असावा आता ही जी उद्धव ठाकरेंची डिक्शनरी आहे ना मला काही शब्द या डिक्शनरीमध्ये सापडत नाही आहेत काही सापडत नाही आहेत पायाभूत सुविधा हा शब्द कुठे आला विकास हा शब्द कुठे आला सर्वांना सोबत घेऊन जाणं हा शब्द कुठे आला म्हणजे विकास नाही पायाभूत सुविधा नाही लोकांचं कल्याण नाही असे कोणतेही विषय यांच्या डिक्शनरीमध्ये सापडत नाहीत यांच्या डिक्शनरीत फक्त मर्द अफजल खान कोथळा सगळे असले असले आणि असलेच असले शब्द सापडतात आता घराणेशाहीवर नव्याने बोलायला लागलेत म्हणजे मोदींनी सांगितलं ना आम्ही घराणेशाही संपून टाकू मग यांचं घराणेशाहीवर सुरू झालं मग आधार कुठला घ्यावा सरन्यायाधीशांच्या घराणेशाहीचा मला कमाल वाटते सरन्यायाधीशांची घराणेशाही आणि हा विषय उद्धव ठाकरेंची घराणेशाही विषय येतो कुठे ओ लाग गो मागे एकदा चंद्रचूडांचे वडील चंद्रचूड या भारताचे सरन्यायाधीश होते आणि आमचाही मुद्दा तोच आहे सातत्यानं असं होत आलंय की काही विशिष्ट परिवाराचा पगडा न्याय व्यवस्थेवर आलेला आहे त्या परिवाराच्या पगड्यातून कॉलेजियमच्या पगड्यातून ही न्यायव्यवस्था मुक्त ouais व्हावी असं आमचंही मत आहे प्रत्येक नव्या नव्या लोकांना ती संधी मिळायला हवी नव्या टॅलेंटला ती संधी मिळायला हवी असं आमचंही मत आहे तिथे चंद्रचूड धनंजय चंद्रचूड झाले आणि पुढे त्यांचा मुलगा चंद्रचूड झाला म्हणून मी शिवसेना प्रमुख होईल आणि त्यानंतर माझा मुलगाही शिवसेना प्रमुख होईल कारण माझा बाप शिवसेना प्रमुख होता या याच मुळात आश्चर्यकारक गोष्टी आहेत काय असतं कधी कधी की अशा प्रकरणामध्ये माणसं उघडं पडतात असं ज्ञान उघडं पडतं एक शेतकरी होता ज्याला घोडे पाळायची सवय होती आणि घोडे पाळायच्या सवयी सोबत त्याच्यासोबत एक गाढव पण आलं त्यानं काय केलं या सगळ्या घोड्यांच्या सोबत ते गाढव पण पाळलं आणि अगदी घोड्यासारखीच त्याची सरभराई केली गाढव सुद्धा आपण गाढव असल्याचं विसरून गेलं आणि घोड्यासारखं वागू लागलं एके दिवशी गाढवाच्या मनात आलं की नेहमी लग्नाच्या वरातीत घोड्यालाच टाकलं जातं मला कधी पाठवत नाहीत मी सगळ्या घोड्यासारखाच वागतो की आता तर त्याने मालकाकडे हट्ट धरला की मालक मालक मलाही जरा लग्नाच्या वरतीत नवरदेवाला पाठीवर बसून घेऊन जायचा मान मिळू द्या की ते मालक म्हणले नको रे बाबा तू घोड्यासारखा वागत असलास तरी तू घोडं नाहीस गाडवस हे लक्षात ठेव ते म्हणलं बघा तरी अरे तुझ्या कानानं तू तु कळशील ते म्हणलं काय नाही कानं पाडून चालतो म्हणला काय अडचण नाही आणि मग लग्नाच्या वरातीमध्ये या गाडवाला बसवल्या हो गेल्या एक दोन वराती छान या गाढवानं रिस्पॉन्स पण चांगला दिला कानं पाडून घोड्यासारखंच चालला सगळं घोड्यासारखंच नाचणं विचणं सगळं घोड्यासारखंच केलं आणि एके दिवशी काय झालं वरात चालू होती दुपारचा वेळ होता वरातीच्या रस्त्यावरच एक गाढवीन दुपारी बारा वाजता केकाटत थांबलेली होती जशीच गाढवीन केकाटू लागली गाढवाला चढला चेव आणि त्यानं त्या गाढविणीला रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली गाढविणीचा आवाज गाढवाचा आवाज इतका मस्त जमला एकमेकाचे सूर जुळले गाड विसरून गेला आपण घोड्याचा रोल करतोय आणि धावत धावत त्या गाडविणीच्या मागं आपण प्यार के पीछे व चला घ्या गोष्ट यासाठी सांगितली की कोणत्याही गर्धबाला घोड्याचं रूप दिलं म्हणून तो घोडा होत नसतो हेच वारंवार सिद्ध होत आलं आहे तुम्हाला काय वाटलंय ते कमेंट मध्ये नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद